नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज। कशाचं एक्सरसाइज पाहणार आहोत आपण? चॅप्टर 8 अवर स्केलेटल सिस्टीम अँड द स्किन, आपली अस्थिसंस्था आणि आपली त्वचा हा जो लेसन आहे की जो आपण यापूर्वी पाहिलेला आहे त्याचा एक्सरसाइज आपण आज पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। द फर्स्ट क्वेश्चन इज फील इन द ब्लँक्स। पहिला प्रश्न आहे फील इन द ब्लँक्स, म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। आणि त्यातील पहिला क्वेश्चन आहे द प्लेस वेअर टू ऑर मोर बोन्स आर कनेक्टेड इज कॉल्ड अ जॉईंट, म्हणजे असं ठिकाण की ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा हाडे जोडलेले असतात त्या ठिकाणाला काय म्हणतात? दिस प्लेस इज कॉल्ड जॉईंट, म्हणजे त्या ठिकाणाला सांधा असे म्हणतात। हे लक्षात ठेवा, हे आन्सर आहे आपलं जॉईंट। मी त्याला अंडरलाईनसुद्धा केलेलं आहे, पहा अंडरलाईन केलेलं आहे की नाही मी तिथं। आता फिल इन द ब्लँक्समधील दुसरा क्वेश्चन पाहूया। सेल्स ऑफ द एपिडर्मिस कंटेन अ पिगमेंट कॉल्ड मेलनिन। एपिडर्मिस जे आहे बाह्यत्वचा, त्याच्या ज्या पेशी आहेत त्याच्यामध्ये मेलनिन असतं। काय असतं? मेलनिन, हा शब्द लक्षात ठेवा। आपण शिकलो आहे बरं का, हे मेलनिनमुळे आपल्याला काळा गोरा रंग आपल्या त्वचेला येत असतो। पुढील क्वेश्चन आहे एपिडर्मिस अँड डर्मिस आर टू लेयर्स ऑफ ह्युमन स्किन, म्हणजे मानवी त्वचेचे एपिडर्मिस अँड डर्मिस ह्या दोन स्तर असतात, हे दोन थर असतात, ही दोन आपली उत्तरं आहेत, एपिडर्मिस आणि डर्मिस। त्यानंतर आहे द ह्युमन स्केलेटल सिस्टीम इज डिवायडेड इंटू टू पार्ट, म्हणजे मानवी अस्थिसंस्था आहे ना तिचे दोन पार्ट असतात, हे आपण पाहिलेलं आहे। टू हे त्याचं आन्सर आहे। आपण पाहिलं की ॲक्सियल स्केलेटल आणि ॲपेंडिक्युलर स्केलेटन, म्हणजे अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा हे आपल्या अस्थिसंस्थेचे दोन भाग असतात। म्हणजे आपली जी स्केलेटल सिस्टीम आहे ती टू पार्ट्समध्ये डिवाइड झालेली असते। पुढे पाहूया, क्वेश्चन नंबर 2 इज मॅच द पेअर्स, जोड्या लावा। बॉल अँड सॉकेट जॉईंट, उखळीचा सांधा कुठे असतो? शोल्डरमध्ये। मी डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत त्याचे। हाइन जॉईंट्स म्हणजे बिजागिरीचा सांधा कुठे असतो? नीज, म्हणजे आपल्या गुडघ्यामध्ये असतो। ग्लायडिंग जॉईंट, सरकता सांधा कुठे असतो? रिस्टमध्ये, आपल्या मनगटामध्ये असतो। आणि मित्रांनो, खाली आपला अँकल जो आहे ना, अँकल, अँकल म्हणजे गोठा, त्या घोट्यामध्ये सुद्धा आपला सरकता सांधा असतो। आता वळूया पुढील प्रश्नाकडे, राईट ऑर रॉंग। पहा, या ठिकाणी मी फक्त क्वेश्चनच लिहिलेलं आहे। राईट ऑर रॉंग, चूक की बरोबर, योग्य की अयोग्य ते सांगा। इफ रॉंग राईट द करेक्ट सेंटेन्स, जर आपल्याला दिलेलं सेंटेन्स चुकीचं लिहिलं असेल तर ते आपण करेक्ट करून बरोबर करून लिहायचं आहे। चला पाहूया मग काय प्रश्न आहे हा। यातील पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे बोन्स आर सॉफ्ट, म्हणजे हाडे मऊ असतात। तर मित्रांनो, हे योग्य आहे की अयोग्य आहे? अयोग्य आहे, चुकीचं आहे हे। बोन्स आर सॉफ्ट हे स्टेटमेंट चुकीचं आहे। मग आपण करेक्ट करून लिहायचं, हाडे मऊ नसतात तर हाडे कठीण असतात, मग आपण लिहिणार बोन्स आर हार्ड। करेक्ट सेंटेन्स काय येणार? बोन्स आर हार्ड। पुढे पाहूया, द ह्युमन स्केलेटन प्रोटेक्ट्स इंटरनल ऑर्गन्स, म्हणजे जो मानवी सांगाडा आहे तो आपल्या आंतरिंद्रिय जे असतात, हर्ट असेल, लंग्स असेल, त्यांचं संरक्षण करतो। तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे, राईट आहे, मग ह्याच्यामध्ये काही चेंजेस करायची गरज नाही। आपल्याला फक्त जे रॉंग होतं ते राईट करून लिहायचं होतं। आता पुढील प्रश्न पाहूया। आता बुकमध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे पुट अ टिक मार्क ॲट द प्रॉपर प्लेसेस, त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिले आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचं आहे। पण मित्रांनो, या ठिकाणी शक्य नसल्यामुळे तसं करणं, म्हणून मी या ठिकाणी काय केलं आहे, तुम्हाला डायरेक्ट आन्सर दिलेला आहे। पहा, त्यातील क्वेश्चन नंबर 1 काय आहे? पहा, द सिस्टीम विच गिव अ डेफिनेट शेप टू अवर बॉडी, अशी अवस्था, अशी व्यवस्था, अशी संस्था की ते आपल्या शरीराला डेफिनेट शेप म्हणजे ठराविक आकार देते। मग अशी कोणती सिस्टीम आहे आपल्या बॉडीची? त्याचं आन्सर आहे स्केलेटल सिस्टीम।
तुम्ही टेक्स्टबुक मध्ये काय करायचं, स्केलेटलच्या सिस्टीमच्या पुढे फक्त टिक करायचं आहे त्या बॉक्समध्ये। अस्थिसंस्था आपल्या शरीराला आकार येतो, जर हाडं नसतील तर आपल्या शरीराला ठराविक आकार येणार नाही। पुढे आहे क्वेश्चन बी, द डॅडाई जॉईंट इज सीन इन फिंगर्स अँड टोज, आपल्या हाताची बोटं आणि पायाची बोटं यांच्यामध्ये कोणता सांधा असतो? तर मित्रांनो, त्याच्यामध्ये बिजागरीचा सांधा असतो की ज्याला इंग्लिशमध्ये हाइन जॉईंट असं म्हणतात, अशा पद्धतीने हे याचा ॲन्सर असणार आहे। आता पाहूया पुढे। मित्रांनो, एकाच व्हिडिओमध्ये सगळा एक्झरसाइज देणं शक्य नसल्यामुळे मी याचे दोन पार्ट केलेले आहेत। आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 असे 4 क्वेश्चन्स आपण या पार्टमध्ये पाहिलेले आहेत। क्वेश्चन नंबर 5, 6 अँड 7 हे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही पुढील व्हिडिओमध्ये पहा। थँक्यू।